काँग्रेसच्या आंदोलनात शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने सहभागी झाले होते. त्यांनी महायुती शासनाला घरचा आहेर दिलाय. शक्तीपीठ महामार्ग हा शक्ती वाढवणार आहे की शक्ती काढून घेणार आहे हेच कळत नाही. परमेश्वराच्या नावावर कोण नांगर फिरवायचं काम करत असेल तर त्यांना देखील देव माफ करणार नाही. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. शक्तीपीठ महामार्ग होऊ नये यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे. शक्तीपीठाच्या नावाखाली सरकारकडून नवा घाट घातला असल्याचा आरोप करत धैर्यशील माने यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलंय. तर राम मंदिर बांधण्यात आलं परंतु या मंदिरासाठी जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग करण्याची गरज आहे का? देवस्थानाकडे येण्यासाठी महामार्ग नव्याने करण्याची गरज नाही. मी आणि खासदार विशाल पाटील आम्ही दोघेही तरुण खासदार असून दोघेही या शक्तीपीठ महामार्गात विरोधात लोकसभेत आवाज उठवू असा इशारा देखील खासदार माने यांनी दिलाय. नागपूरपासून गोव्यापर्यंतच्या शेतकऱ्यांचा याला विरोध आहे. निव्वळ महाराष्ट्र नाही, ह्या सगळ्या परिसरातला ह्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. सन्माननीय खासदार साहेब, आदरणीय अण्णा, सर्वच या ठिकाणी दादा, सर्व आपण या ठिकाणी भैया आणि आत्ताच मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. शक्तीपीठ महामार्ग शक्ती वाढवणार आहे का शक्ती काढून घेणार आहे एकदा ठरवावं लागेल. परमेश्वर शक्ती देण्यासाठी, वरदान देण्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या संकटावर मार्ग करण्यासाठी म्हणून परमेश्वरी आशीर्वाद लागतात. पण देवाच्या नावाखाली आमच्या घरादारावर नांगर फिरवायचं जर कोण काम करत असेल तर देवसुद्धा त्याला माफ करणार नाही. ही परिस्थिती या ठिकाणी आपल्याला शासनासमोर आणावी लागेल. अल्पभूधारक शेतकरी आपल्याकरता काय फार मोठा बागायतदार शेतकऱ्याला फार मोठा त्रास या ठिकाणी होणार आहे. पण आपल्याकडे जी लँड होल्डिंग आहे ती सर्वात कमी लँड होल्डिंग जर कुठं असेल तर ती सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात उपजाऊ जमीन आणि कमी जमीन म्हणजे शेतकऱ्याच्याकडे आता पोरांच्या हातामध्ये एकतर नोकऱ्या नाहीत, दुसऱ्या बाजूला आम्ही आरक्षणाचा आपण बघताय कशा पद्धतीचा परिस्थिती या ठिकाणी तयार झाली. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या मुलाला हाताला जमीन जेवढी राहिली शिल्लक तीच जमीन जर या ठिकाणी या मार्गाच्या नावाखाली या ठिकाणी काढून घेतली जात असेल तर आम्ही सुद्धा निश्चितच शेतकऱ्याची मुलं आहोत आणि आमचा आवाज हा शेतकऱ्यांच्या बाजून असला पाहिजे या भूमिकेशी आम्ही सर्वजण एकसहमत आहोत. या ठिकाणी कोल्हापूर असेल, सांगली असेल, या सर्व परिसरातल्या लोकांनी याला ऑलरेडी कोल्हापूरमध्ये फार मोठा मोर्चा या बाबतीतला या ठिकाणी पार पडला. आज सांगलीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी या बाबतीतलं निवेदन माझ्याकडे या ठिकाणी दिलंय. मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी या बाबतीतली चर्चा या ठिकाणी करणार आहे. आपल्याकडे नॅशनल हायवेची कनेक्टिव्हिटी ऑलरेडी तयार झाली. जी शक्तीपीठाच्या नावाखाली नवीन घाट घातला जातोय याच्यापेक्षा देवदर्शनासाठी तुम्ही कुठेही जावा, पंढरपूर पासून या ठिकाणी असणाऱ्या नाशिक पासून ते या ठिकाणी नरसिंहवाडीपर्यंत आपण कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेला तर आता इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात तयार झालेलं आहे. त्याच्यासाठी वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर करण्याची कोणतीही गरज खऱ्या अर्थानं भागत नाही. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एखाद्या प्रकल्पाला विरोध करत नाही आहोत, पण जी त्याचा तुमचा जो मेन मोटिव्ह आहे तोच त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अडचणीचा आहे. आज देशभरामध्ये रामलल्लाचं आता नवीन देऊळ तयार झालं, त्या देवळाकडे जाणारा नॅशनल हायवे तयार आहे, त्याच्यासाठी परत शक्तीपीठ महामार्गाची करायची गरज आहे का? तसंच आमच्या देवळांच्याकडे महाराष्ट्रातल्या शक्तीपीठांच्याकडे जाण्यासाठी म्हणून ऑलरेडी एस्टॅब्लिशमेंट झालेली आहे, त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं आता नवीन नियोजन करण्याची गरज नाही. आम्ही दोघंही तरुण खासदार त्या ठिकाणी सांगली कोल्हापूर जिल्ह्याचे आहोत. कोल्हापूर आणि सांगलीचे दोन्हीचे मतदारसंघ आमच्यामध्ये या ठिकाणी आहेत. आम्ही दोघंही तुमच्या वतीनं लोकसभेमध्ये तर याच्या बाबतीतला आवाज उठवू पण त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये लाडसाहेब आपल्या सर्वांच्या विचाराचं राज्य आहे. भैया आपण सगळ्यांनी या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आपल्या मतदारसंघाची परिस्थिती समजावून सांगून आम्ही शासनाच्या बाजूनं शासनाच्या योग्य भूमिकेमध्ये आहोत. पण ज्यावेळी शेतकऱ्यांचा विषय येईल त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांच्याच बाजूनं आहोत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा जो लढा या ठिकाणी आहे तो योग्य मार्गानं या ठिकाणी आपण सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण राजकारण विरहित याच्यामध्ये या ठिकाणी पाठपुरावा करू आणि आपल्या या मागणीला न्याय मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थानं त्यातनं मार्ग काढू.